रामनवमीच्या पूर्वसंध्येला महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार राहुल शेवाळे यांना थेट अयोध्येतून श्री प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद मिळालाय. महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार राहुल शेवाळे यांना थेट अयोध्येतून प्रभू श्रीरामचंद्रांचा खास आशीर्वाद मिळालाय. श्रीराम मंदिराच्या गर्भगृहात अभिमंत्रित केलेला पवित्र धनुष्यबाण अयोध्येतील संतांच्या वतीनं खासदार राहुल शेवाळे यांना सुपूर्द करण्यात आला. तेथील तपस्वी छावणी पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचारी महाराज यांच्या निमंत्रणावरून खासदार शेवाळे हे अयोध्येत दाखल झाले होते. प्रभू श्रीरामाच्या दर्शनाच्या वेळी आगामी निवडणुकीच्या विजयासाठी आशीर्वाद देत संतांनी हा धनुष्यबाण त्यांना सुपूर्द केला. अयोध्येतील जगद्गुरु परमहंस आचारी महाराज यांनी खासदार राहुल शेवाळे यांना रामनवमीनिमित्त अयोध्येत दर्शनासाठी निमंत्रित केलं होतं. या निमंत्रणाचा स्वीकार करत दक्षिण मध्य मुंबईतील सिद्धिविनायक वडाळ्यातील राम मंदिर यांसारख्या प्रमुख मंदिरातील मोजक्या मान्यवरांसह खासदार राहुल शेवाळे अयोध्येत रवाना झाले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राहुल शेवाळे अयोध्येतील राम मंदिरात दाखल झाले. यावेळी श्रीरामाचा आशीर्वाद घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी त्यांनी प्रार्थना केली. यावेळी येथील संतांच्या वतीने शेवाळे यांना मंदिरात अभिमंत्रित केलेला धनुष्यबाण देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.